येवला मधील कारागिरानं पैठणी साडीवर कृष्ण आणि मीरा साकारले कृष्ण मीराचं चित्र रेखाटण्यासाठी कारागिराला तब्बल दीड महिन्यांचा कालावधी लागला येवला शहर पैठणीसाठी साथी सर्वदूर प्रसिद्ध या ठिकाणी विविध प्रकारच्या पैठण्या तयार केल्या जातात पैठण्यांवर विविध प्रकारचे संदेश देखावे चित्र कारागीर आपल्या हातानं विणकाम करून पैठणी साडीवर साकारत असतात अशाच प्रकारे पैठणी साडीवर सुनील कोकणे या कारागिरानं कृष्ण आणि मीराचं चित्र प्रथमच विणकाम करून काढलंय कृष्ण मीराची पैठणी साडी तयार करण्याकरता या कारागिराला जवळजवळ दीड महिन्यांचा कालावधी लागला यापूर्वी कारागिरानं हरणांचा कळप आणि राधाकृष्णाचं ही चित्र पैठणी साडीवर विणकाम करून रेखाटलं होतं मात्र प्रथम सुनील कोकणे या कारागिरानं कृष्ण आणि मीरा यांचे चित्र पैठणी साडीवर विणकामाद्वारे काढलेलं आहे कारागिराला राधा मीराची पैठणी साडी चित्र असलेलं पैठणी साडी त्यांना मंदिरात द्यायची अशा प्रकारे येवला शहरातील पैठणी कारागीर आपली कला पैठणीवर सादर करताना पाहायला मिळत आहेत येवला हे पैठणी करता फेमस आहे आणि त्यातल्या त्यात नवीन प्रकारचे डिझाईन बनवण्यासाठी लोकं जास्ती आतुरणे असतात किंवा कोण काही नवीन जास्ती करत आहे तर साधारणतः ही जी साडी मी बनवली आत्ता त्या साडीला कमीत कमी दीड ते पावणे दोन महिने लागलेत आणि ही याच्या आधी मी राधाकृष्णाचं स्केच काढलं होतं याच्यानंतर हरणाचे डिझाईन काढले होते आणि आता मी ही जी साडी काढली याच्यावर श्रीकृष्ण आणि मीराबाई यांचंच म्हणजे एकदम जिवंत देखावा आहे तर हे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार मी तयार केली आहे संतोष बटाव एस बी एन मराठी येवला